जिल्हा स्त्री रुग्णालय, कोविड 19 लसीकरण केंद्र यावेळेस इथं आम्हाला माननीय ताठे सर भेटलेले आहे आणि ते आम्हाला सांगत आहे की कशा प्रकारे तुम्ही तुमचं कोविड-19 लसीकरणाचं सेटअप करावं। हा बघा, हा नोंदणी कक्ष आहे तुमचा। या ठिकाणी ज्यांचं लसीकरण आहे त्याचा आदल्या दिवशी अशी यादी कळायची असते आपल्याला। ही सॉफ्टवेअरमधून आपल्याला यादी निघते, ते 100 लोकांची किंवा 150 लोकांची यादी असते आपल्याकडे। त्या यादीमध्ये जे लोक असतात त्यांना आपण लसीकरण करतो, त्यांची नोंदणी इथं करतो। पण समजा एखाद्या वेळेस जर एखादा लाभार्थी आपल्याकडे आला, त्याने नाव अपलोड केलेलं आहे आणि त्याचे आपल्याला लसीकरण करायचं आहे, त्याला आपण डायरेक्ट एंट्री म्हणून आपल्या सॉफ्टवेअरमध्ये जाऊन आपण त्याची एंट्री करू शकतो। पण त्याला आपल्याला पहिले अपलोड करणे खूप गरजेचं असतं। हे आधी आपल्याला चेक करायचं आहे आणि नोंदणी आपल्याला इथं करून घ्यायची आहे। इथून टोकन मिळतं, ठीक आहे, इथे टोकन घ्यायचं आणि मग पुढे आपल्या सॉफ्टवेअरमध्ये जाऊन त्याची नोंद करायची आहे। तर आता पुढे जाऊया आपण सॉफ्टवेअरकडे। हे बघा, आता इथं आपण सॉफ्टवेअरचं आपण एक टेक्निशियन बसवलेले आहेत, टेक्निकल पर्सन, ते आपली याच्यामध्ये एंट्री घेतात। यांनी तिकडून टोकन आणलेलं आहे, रजिस्ट्रेशन केलेलं आहे आणि आता आपण सॉफ्टवेअरमध्ये सर्च करतो, ठीक आहे। सॉफ्टवेअरमध्ये सर्च केल्यानंतर यांना आपण याच्यामध्ये सॉफ्टवेअरमध्ये बेनिफिशरीमध्ये ॲड करतो। याच्यानंतर यांचं इथं सर्च केल्यानंतर नोंद झाल्यानंतर आपण त्यांना लसीकरणाकरता लसीकरण रूममध्ये पाठवतो, ठीक आहे। माझी सलो आता आपण आलो लसीकरण रूममध्ये। हा लसीकरण कक्ष आहे, तर लसीकरण कक्षामध्ये आपण आतमध्ये अशी व्यवस्था केली आहे, एक वॅक्सिनेटर आपण ठेवलं आहे, तर दोन आहेत आणि त्यांना एक मदतही दिलं आहे आपण रजिस्ट्रेशन करण्याकरता। आणि मग इथं आल्यानंतर आपला आतमध्ये एकच व्यक्ती जो लस घ्यायला आलेला आहे तोच व्यक्ती फक्त आतमध्ये राहणार, दुसरा जो व्यक्ती असेल तो आपण या दरवाजाच्या बाहेर ठेवणार, ठीक आहे। सेक्टर आहे, हे लसीकरण करतात। बघा सांगतात की कोविडची जी वायल आहे याच्यावर काय काय करायचं आहे, तर कोविडच्या वायल ओपन करताना त्यामध्ये डेट आणि टाईम टाकून खूप मॅन्डेटरी आहे, ठीक आहे। सिस्टर, आता पुढे काय करणार तुम्ही? ही वायल जेव्हा आम्ही वॅक्सिन कॅरियर मधून ओपन केली आणि काढली बाहेर की त्यावर आम्ही कोणत्या नंबरची वायल काढलेली आहे, एक नंबरची वायल आहे आणि एका वायलमध्ये 10 आपले वॅक्सिनेशन टोचल्या जातात आणि प्रत्येक लाभार्थ्याला एक लस दिल्यानंतर आम्ही त्याची टायमिंग लाभार्थ्याच्या रजिस्टरवर ओढल्या जाते। जसं की ही उज्ज्वला आहे, तर इथं पण इथे 1:22 टायमिंग टाकलेला आहे आणि जी ज्या लाभार्थ्याचं नाव लिहितो आम्ही त्यांचे सिग्नेचर म्हणजे आम्ही करतो इथे आणि त्यानंतर ही लस ज्या लाभार्थ्याला लावण्यात येते त्याचा टायमिंग टाकून त्या सिस्टर पण जो आपल्याकडे कुपन येते त्या कुपनवर 3 नंबरचे सिग्नेचर केले जाते। वॅक्सिनेशनमध्ये टायमिंग टाकल्यानंतर 4 तास आपल्याला वापरता येईल आणि 4 तासानंतर ही आपल्याला वापरता येणार नाही, म्हणून याच्यात 10 डोस होतात, तसे यामध्ये 11 डोस होतात पण आपल्याला 10 द्यावायचे आहेत। देत नाही समजा, तर 10-11 पूर्ण झाले असतील तर आपण 11 देऊ शकतो, ठीक आहे। आपल्याला याच्यावर पहिल्याने काय काळजी घेतली आहे, आईस पॅक कंडिशन केली, बरोबर, किती वाजता केली आहे आईस पॅक कंडिशन तुम्ही? आईस पॅक आम्ही 8:30 हे टेबलवर ठेवले। हा, टेबलवर ठेवले म्हणजे आपल्या आईला म्हणून आईस पॅक काढल्यानंतर टेबलवर ठेवले, टेबलवर त्याला जवळपास 1 तास लागतो कंडिशनिंग व्हायला। कंडिशनिंग म्हणजे काय, तर त्या आईस पॅकला बाहेर काढल्यानंतर पूर्ण भाग, बरोबर आहे, चारही साईडनं आईस पॅकचे पाणी होतं, आतमध्ये जो बर्फ येतो तो आपण असा खळखळ वाजवला की खळखळ वाजतो, त्याला म्हणतात आईस पॅक कंडिशनिंग। जवळपास त्याला 1.5 ते 1 तास लागतो, ठीक आहे। त्याच्यानंतर त्यांनी मग ते आईस पॅक आपल्या वॅक्सिन कॅरियरमध्ये टाकले, नंतर लस इथपर्यंत त्यांनी आणलेली आहे, तर ही आपल्याला पूर्ण काळजी घ्यायची आहे। आता बघूया आपण लस देताना, लस देत आहेत, लस देताना खूप मोठा काही विषय नाही आहे, आपली आपण जशी साधी लस टोचतो त्याचप्रमाणे आपल्याला लसीकरण करायचं आहे। एक तर आता पोझिशन पाहून घ्या तुम्ही,
0.5 ml ना, 0.5 ml घ्यायचा आहे. 0.5 ml ची एडी सिरीज आहे. डाव्या हातावर, डाव्या हातामध्ये द्यायची आहे. डेल्टॉइड मध्ये डाव्या हाताला जर काही प्रॉब्लेम असला तर आपण उजव्या हातामध्ये पण देऊ शकतो. डाव्या हाताच्या डेल्टॉइड तिकडे बघा तुम्ही. ताई तुम्हाला आता लस दिलेली आहे बरोबर. आता लसीकरणानंतर समजा काही ताप वगैरे काही आला, समजा किंवा काही प्रॉब्लेम वाटला तुम्हाला, तर तुम्हाला हेल्पलाईन नंबर दिलेला आहे 1075. हां, टोल फ्री नंबर 104 आहे किंवा BMC ची हेल्पलाईन आहे 1916. ठीक आहे, तुम्हाला काम नाही. आता हे झालं तर तुम्हाला आता पुढे ऑब्झर्वेशन रूम मध्ये जायचं आहे. ठीक आहे, या आता इकडे. एक नंबरची जर ही सिग्नेचर आहे तर ही यादीमध्ये चेक केल्या जाते. एक नंबर व्हेरीफाय, हा, आणि दोन नंबर व्हेरीफाय म्हणजे कम्प्युटर डाटा ऑपरेटर मध्ये आहे का, आणि त्यानंतर इथे जे इंजेक्शन लावण्यात येते त्याची ही तीन नंबरची त्या सिस्टरांची वॅक्सिनेटरची, ज्यांनी वॅक्सिन केलेलं आहे त्यांची सही झाल्याशिवाय ऑब्झर्वेशन मध्ये जाणार नाही. ठीक आहे, इथून मग आता पुढे लस घेतल्यानंतर या रूम मध्ये थांबायचं आहे अर्धा तास. ठीक आहे, अर्धा तास मध्ये कॉलेज झाला आम्हाला कळवणार. ठीक आहे, आणि गेल्यानंतर तुम्हाला जर कॉल आला तर तुम्हाला नंबर दिलेला आहे त्या नंबरवर तुम्ही कॉल करणार. ठीक आहे, बरोबर. डोकं दुसऱ्या किंवा ताप आले तर एम्बुलन्स कॉन्टॅक्ट करण्याकरता आपल्याला टायल्समध्ये गोळी पण दिलेली आहे, ती गोळी घ्यायची जर वाटलं तर, नाही तर काही आवश्यकता नाही. पेशंट रूम आहे आपली. या पेशंट म्हणजे आपल्या लाभार्थ्याकरता एक एक आपण बेड ठेवलेलं आहे आराम करण्याकरता. अर्धा तास आपल्या ऑब्झर्वेशनमध्ये राहणार इथं. जर त्यांना काही त्रास झाला तर आपण त्यांना कायमध्ये गोळी देतो. ठीक आहे, अर्ध्या तासामध्ये घरी जाणार. घरी गेल्यानंतर जर काही प्रॉब्लेम आला त्यांना तर आपले PSCMO किंवा आपल्या RHAD असतात ते डॉक्टरांना दाखवतील किंवा आम्हाला फोन करतील. ठीक आहे, आणि त्याच्यापेक्षा जर काही प्रॉब्लेम झाला तर GMCला आपण AAPI सेंटर स्थापन केलेलं आहे, त्यामध्ये आपण त्यांची पूर्ण काळजी घेतो. थँक्यू सर, थँक्यू सो मच.